याराज चला. चला राणी साहेब. राणी साहेब येसू 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 काय झालं? काय झालं? काय केवढं घाबरलो आम्ही? ठीक आहे चालू आम्ही आम्ही ठीक आहोत. राजे वैद्यासनी इथंच बोलू काय? काय म्हणताय? नको दादासाहेब, आम्ही आम्ही ठीक आहोत. बस बस आम्ही काय म्हणतोय, तुम्ही आता असंच चला वाड्याव, तिथं वैद्य एकदा बघून द्यात, जायचं बघून निवांत ना. दादासाहेब तुम्ही बोललात त्यातच सगळं आलं आणि भवानीबाईंची आठवण येते आम्हाला. यांच्याशिवाय त्या राहत नाहीत. हो तेही आहेच. अहो पर एवढ्या जवळ येऊन न भेट घेता गेला तर आमच्या आबासाहेब आमच्यावर जाळ काढतील. खोजराव आम्ही पत्र पाठवून खुलासा कळवू. राजे तो खुलासा होईल मागण, पण ह्यो चांगला मौका आहे का नाही? आमचे बंधू शंभूजी वाघोजी ते पण भेटीसाठी आतुर आहेत. दादासाहेब राज्याभिषेक सोहळ्याला होईलच की भेटणं, पण आता जाऊ द्या. ऐका आमचं. ताईसाहेब तुमची तब्येत पण बरी नाही म्हणून म्हणतोय आम्ही. अहो तुम्ही बोललात यातच आलं सगळं. काय बोलणार आम्ही? नाराज केलं सपून यांना. येतो गणोजी. हे बाकी बारी जमले. एक डाव झालं ते झालं, पुण्यांदा चालायचं नाही. म्हणजे आता चालायचा पुढच्या वक्ताला, यायचं तुमच्या मर्जीनं, पर जायचं आमच्या मर्जीनं. कबूल. पण आता बायको म्हणतेय तर तिचं मन नको मोडायला. जे हाय ते हाय, जे नाही ते नाही. येतो मुजरा. येसू घेरी येण्याचा गनिमिकावा तर नव्हता ना? गनिमिकावा जमलं आम्हाला. येसू असे काही नाही हो, शब्दाना शब्द वाढतो, पुणं दुण निघत. आपण जायचं माहेर म्हणू, तुम्ही येणार जावई म्हणू, पण राजा म्हणून मंचकारोहणाच्या वेळी ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टींचा राग उफाळून आला तर? हा विचार केलाच नाही आम्ही. आमच्यामुळे नात्या गोत्यांमुळे आम्हाला पाय गुंता नकोय. आता सगळ्या देवाला साकड तर घातलंय, आता आज ती फक्त राज्याभिषेकाची. राजे आम्हाला हसता खेळता उत्साहाचं उदाहरण आलेला रायगड बघायचा आहे. गडावर केवढी लगबग चालू असेल, केवढी धांदल उडाली असेल. राजे आम्हाला लवकर रायगडावर जायचं, हे सगळं डोळ्यात साठवायचंय.
राणूबाईंचा कालवा का म्हणू? आम्ही म्हणतो त्यांनी सर्व गोष्टी जरा शांततेने घ्याव्यात. आणाजी पंतांना जाब विचारायला गेल्या. कशाला जायचं? नाही, रीतीने चौकशी करावी, त्यासाठी आपल्याकडे माणसं आहेत. नाहीतर निदान शंभूराजे येईपर्यंत दम धरावा. अगदी बरोबर आहे तुमचं, पण थोरल्याबाई साहेब, गागा भट्ट येणार नाही याची आम्हाला काळजी लागून राहिली. आता हो, आता काय? धर्मपीठाने मान्यता दिली नाही असाच अर्थ काढला जाणार. अर्थ काढतातच लोक. त्यात रयत हुशार, चलाक, इशाऱ्यावर समज चालते. धर्मपीठाची मान्यता नाही आणि तरीही तुम्ही डोक्यावर जिरेटोप ठेवून घेतला, मग दिसताना कस दिसेल ते? कस? वृंदावन आहे पण तुळस नाही, आणि मंदिर आहे पण कळस नाही. आत्ता कस बोललात? अहो, आपल्या महाराजांच्या वेळेस कसं होतं? राज्याभिषेकाच्या वेळेस ही संतांची गर्दी, ही साधूंची गर्दी, ही पंडित पुरोहितांची गर्दी. अहो सगळेच हो, एकूण एक. अहो धर्मपीठ म्हणजे दुसरं काय असतं? पण ते आणायची ताकद लागते. आणि हे मोठ्या त्वऱ्यात गेलेत आणि नकार घेऊन आलेत. अहो नकारच येणार होता, मला माहिती आहे ना ते. ऐकलं का? बर सांगा, कसं जमलं रायगडावर बसून? घ्या, म्हणजे उद्या माशी जरी शिंकली तरी तुम्ही माझ्याकडेच बघा. अहो माशी नाही व काशी बद्दल म्हणतोय मी. खरं सांगू, वेदो नारायण गागा भट्ट हे अंतर्ज्ञानी मनुष्य, त्यांना गोष्टी कळल्या नसतील असं समजू नका. ते सगळं जाणून असणार आणि पटलंही नसणार त्यांना. ऐकलं का? तुम्ही नगा सांगू. कस जमवलं ते नगा सांगू, पण तुमच्या या पायात पाय घालण्याला हात जोडतो मी. मीही. दुर्गादास जी, अब हमारे इंतजार की इंतहा हो चुकी है. दिल को छोटो ना करो शहजादी. तो क्या करें दुर्गादास जी, क्या करें? हमारे दिल में रह रहकर एक ही ख्याल आते हैं, कहीं संभाजी कुछ और तो नहीं सोच रहे? कहीं उनके दिलो दिमाग में कोई और ख्याल तो नहीं आ गए? आप तो जानो हो शहजादे, रायगढ़ पर राज्याभिषेक की तैयारियां हो रही है. कौनो छोटो काम तो ना हो? दूर दूर से लोग आवेंगे, बहुत बड़ा उत्सव होगा. बाकी बातें भी तो करनी पड़ी हैं, और फिर उनकी प्रजा, उनके विरोधक, सभी अंदर बाहर सभी जगह. दुर्गादास जी, हमें आपकी सारी बातें मंजूर हैं, लेकिन उनके दोस्ती का कोई आसार मिलता तो हमारा दिल सुकून पाता. सच्ची बात, एक बार वो राजा बन गया तो हमारे लिए भी अच्छी बात है. कोई हमारी ओर आंख उठाकर देखने की हिम्मत भी नहीं करेगा. और उनकी प्रजा, वो तो उन पर अपने प्राण न्यौछावर करने के लिए तैयार है. तो शहजादे, हमारा काम आसान होगा और हमारी सलामती पण बढ़ जाएगी. ठीक, थोड़ा इंतजार और सही. संभाजी राजा तो बन जाएंगे, लेकिन हम तो पहले से ही बादशाह. हमारी ताजपोशी खुद आपने की है दुर्गादास जी. हाँ, फिलहाल हमारे हालात थोड़े ना दुरुस्त हैं, लेकिन उससे क्या फर्क पड़ता है? हैं तो हम बादशाह. अच्छा होगा कि आप भी ये बात समझ लें और हमें शहजादा शहजादा करके ना बुलाएं, तकलीफ होती है हमें. तकलीफ आता होणार ती भी आपल्या शंभू राजेसनी होणार. इसी बात का दुख है. मारणाऱ्यानं बरोबर तिढा मारलाय म्हणायचं. बिलकुल सही, तिढाही मारला आणि गाठीही मारल्यात. खंडूजी, नेमकी खरी परिस्थिती काय तिथली? गागा भट्टांनी का नकार दिला? खरं तर गागा भट्टांना आनंद झाला
खूप आनंद झाला. त्यांची प्रकृती ठीक नव्हती तरी ते माझ्या बरोबर विश्वेश्वराच्या मंदिरात आले, अन्नपूर्णेचं दर्शन घडवलं, मनकर्णिका घाटावर जाऊन मला स्नान करायला लावलं. अहो इतकंच नव्हे तर संत तुळशीदासांच्या पवित्र घराचं मी दर्शन घेतलं आणि त्यांनी लिहिलेली रामायणाची पोथी पाहिली मी. एवढं केलं गागा भट्टांनी? हो बाबा, तुळशीदासांचं रामायण बघायचा योग. बघा खंडोजीनं रामायणाची पोथी बघितली आणि आम्ही इथं महाभारत घडवणारे बघतोय कलियुगाच. काय कविराज? जी सर नोबत, कितना कुछ किया है गागा भट्टजी ने. ये भी त्यांची प्रकृती बरी नसताना आणि इथं जाती येगळच दळण दळते. ती जोंधळा टाकला तर बाजरीचं पीठ पडते या, आणि मका टाकला तर हुलग्याचं पीठ सांडत या. काय बोलायचं आता? हो, बाहेर असं ऐकायला येत आहे की गागा भट्ट शाक्त पंथांच्या प्रभावामुळे येत नाही. मागच्या वेळेस त्यांचा अपमान झाला म्हणून ते नाराज आहेत. आता ते सह्याद्रीकडे फिरकणारही नाहीत. पण हे सर्व खोटं आहे. हो, पण म्हणतायत ना, बोलतायत. अहो बोलणाऱ्याच तोंड धरता येतय का? बोलू देते असणे. हे बघा, कविराज नाराज झाले. नका नाराज हो कविराज. नाराज नाही लेकिन बुरा लगा. बुरा भी नका लावून घेऊ. या हंबीर सारखं खंबीर राहायचं समध्यांनी. काय कविराज? ते ठीक आहे सर नोबत, पण आम्हाला एक गोष्ट समजत नाहीये. हा गैरसमज कोण पसरवत आहे? शाक्त पंथीयांचा उल्लेख आहे. शाक्त पंथीयांकडून राज्याभिषेक करणार असाल तर कशापायी करताय? येऊ नका. कोणी लिहिलं असेल खलिता? अक्षर ओळखीच नाही, पर शाहीर रायगडावरची दिसती आहे. अनाजी पण शंभू राजे आणि सोनबाई आल्या वाटतं. नौबत तर त्यांच्याच येण्याची आहे. येसुबाई राणी साहेब येत आहेत. मातोश्री, असू द्या असू द्या, अगदी साजऱ्या दिसतायत तुम्ही. मातोश्री, दर्शन अगदी मनाजोक्त झालं, खूप आनंद झाला. आई भवानीची ओटी भरली? जी मातोश्री, आई भवानीची ओटी भरली, तिला जडवाची नथही दिली. मग केळशीला गेलो, तिथे बाबा याकूत सर्वरींचं दर्शन घेतलं. श्रीवर्धनला आलो, हरिहरेश्वरास अभिषेक केला, नंतर व्याडेश्वराचं दर्शन घेतलं. मातोश्री, किती सुंदर आणि पुरातन मंदिर आहे हो. तेथील पिंडीपासून दोन तुकडे झाले, त्यातील एक म्हणजे अंजनवेद आणि दुसरा बोऱ्या कारुळात पडला. मग तिथेही पूजा बांधली आणि बरं झालं दोघच होता, त्यामुळे कामाचा व्यापही नाही आणि कोणाची रखरखही नाही पाठीशी. मातोश्री, आम्ही सगळीकडे सांगितलं, राज्याभिषेकाचा सोहळा सुखात पार पडू दे, कुठलंच विघ्न येऊ देऊ नकोस. म्हणजे तसं बजावूनच आलोय आम्ही. अवधी जरा कमीच पडला, स्वारींना थांबायचं होतं, पण आम्हीच कधी एकदा रायगडावर जातोय असं झालं होतं आम्हाला. म्हटलं इकडे रायगडावर जोरदार तयारी सुरू असेल राज्याभिषेकाची. पण मातोश्री, गडावर कसलीच तयारी नाही हो, म्हणजे कसली लगबग नाही, राजांनी नेमून दिलेली कामही तशीच आहेत. हो ना,
काय झालं? तयारी का नाही? गडावर उत्साह देखील नाही. तुश्री, एरवी एखादा सोहळा म्हटलं तर गडावर केवढा जोम संचारतो. काय झालं? राजांना देखील नवल वाटलं या सामसुमीच. गडावर सामसुमीचं आणि निरुत्साहाचं कारण म्हणजे गागा भट्टांचा नकार. सुनबाई, गागा भट्ट राज्याभिषेकासाठी येणार नाहीत. या अनाजी पण या. कशासाठी बोलवलं एवढं तातडीनं? तातडीनं बोलवलं ते हा जळका खलिता दाखवण्यासाठी. बघा काय लिहिलंय. शाक्त पंथाचं स्तोम माजले, निश्चलपुरी, अघोरी असे शब्द लिहिलेत. आपण वेदो नारायण, माझी विनंती आपण येऊ न का, असा अर्धवट जळालेला मजकूर दिसतोय. पण मला का दाखवताय खलिता? खलिता दाखवतोय कारण हा खलिता रायगडावरून गागा भट्टांसाठी लिहिला गेला होता. लिहिला असेल. ओ अनाजी पण, कशा पायी साव असल्याचं आव आणताय? हा खलिता तुम्ही लिहिलाय. सरनोबत, कसलेही वाह्यात आरोप करू नका माझ्यावर. माझा कुठेही उल्लेख नाहीये या खलित्यात. उल्लेख असला तरी जळून गेलाय. चिटणीस, कांगावा करू नका आणि अंधारात दगडीही मारू नका. ही सवय आता बंद करा. ह्या अशा खलित्यामुळेच गागा भट्टांचा निरोप आलाय. ते राज्याभिषेकासाठी येत नाहीयेत. मला यात आश्चर्य वाटत नाही. दुसरी गोष्ट, कसं आहे, माणूस एकदा दुखावला की तो दुरावतो, हे असं आहे. गागा भट्ट का दुखावते? कोई कारण नाहीये. नाही कस, महाराजांच्या राज्याभिषेकावेळी त्यांनी अहोरात्र मेहनत करून अभ्यास करून तो सोहळा पार पाडला आणि आपण लगेच महिन्याभरात शाक्त पंथानुसार राज्याभिषेक करून घेतला ना? सांगा बाळाजी पंत. पण तो निर्णय महाराजांचा होता. तो बरोबरच होता असेल, पण गागा भट्ट नाराज झाले ना, म्हणून टाळलं त्यांनी. या असल्या खलित्यामुळे नाही. आणि बाळाजी पंत, ना धडाच्या ना बुडाच्या गोष्टीसाठी मला परत सदरेवर बोलवू नका. खुलासा हवा असेल तर वाड्यावर या. राज आलं? हो, राजन आले. आता काय सांगायचं त्यासनी? मला तर खोटं बोलता येत नाही. आपण राज्याभिषेक नंतर करू असं सांगूया का? हो. हा, अरे वा, सदर आधीच भरलेली आहे. मातबर असा मी आलेले आहे. राज्याभिषेकाची लगभग तयारी दिसत नाहीये. राजन, आम्हाला असं वाटत आपण जे आधी म्हणाला होता ते आम्हाला पटतंय. काय? जे राज्याभिषेक नंतर करूया. का नाही? म्हणजे आपली अजून तयारी नाहीये आणि शिवाय वेळही नाहीये. स्पष्ट सांगा कविराज. मामासाहेब, स्पष्ट सांगायचं तर थोडा पुढे ढकला. बाळाजी पंत, काय झालंय?
राजे गागा भट्टांनी नकार कळवलाय रायगडावर येण्यासाठी. वेदो नारायण गागा भट्ट आमच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी येणार नाहीत.